पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती क च्या माजी सभापती आणि विद्यमान नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये अनेक विकासाची कामं सुरू आहेत. त्याअंतर्गत हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिवांचं उद्घाटन सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झालं. पनवेल महापालिकेच्या कार्यतत्पर नगरसेविका हेमलता म्हात्रे यांच्या नगरसेवक निधीमधून श्री समर्थ बैठक हॉलजवळ जिंदाल रेसिडेन्सी व पोलीस स्टेशन येथील मुनोत रेसिडेन्सी समोरील रस्त्यावर पथदिवे उभारण्यात आले आहेत. या पथदिव्यांचं उद्घाटन पनवेल महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते झालं. यावेळी त्यांनी हेमलता म्हात्रे यांच्या माध्यमातून प्रभागामध्ये सुरू असलेल्या विकास कामांबद्दल त्यांचं कौतुक केलंय. नगरसेविका हेमलता म्हात्रे, प्रभाग 14चे अध्यक्ष गणेश म्हात्रे, युवा मोर्चा पनवेल शहर उपाध्यक्ष आकाश डोंगरे, प्रभाग उपाध्यक्ष शावेस रिजवी, उज्ज्वला पाटील, भारती पाटील, हेमंत म्हात्रे, हर्षल म्हात्रे, अविनाश पाटील, भावेश गायकर, जोशी काका, रमेश पाटील यांच्यासह जिंदाल रेसिडेन्सी व मुनोत रेसिडेन्सी या सोसायटीमधील रहिवासी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. आज आपल्या माननीय नगरसेविका आणि पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती क च्या माजी प्रभाग समिती सभापती सौ हेमलता म्हात्रे मॅडम यांच्या नगरसेविक निधीच्या माध्यमातून जिंदा रेसिडेन्सी आणि मुनोत रेसिडेन्सी या इथे पथदिव्यांचं इथे उद्घाटन होत आहे. आणि या निमित्ताने आयता असलेला अंधार आणि त्याच्यामुळे नागरिकांना असलेली असुरक्षितता, त्याच्याचबरोबर होणारे अपघात हे आता नक्कीच टाळता येतील आणि त्याच्याचबरोबर एक हेल्दी अशी शांत लिव्हिंग नक्कीच शांत या इथं प्राप्त होऊ शकेल. नागरिकांची ज्या प्रकारे सोय होत आहे त्याच्यासाठी मी आपल्या नगरसेविका हेमलता म्हात्रे मॅडम यांचं मी इथं अभिनंदन करतो आणि पुढच्या काळातसुद्धा त्यांनी अशाच प्रकारे त्यांचं कार्य हे चालू ठेवावं यासाठी त्यांना शुभेच्छा. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.